भानु म्हणत होते अगदी खरंय, या पंख्यासमोर एसी सुद्धा फेल आहे. थंड हवा येते. सरप्राईज नाही बघ, हे आणलंय. हे काय शोभा, तुला गरम होत आहे ना म्हणून हा जापानीज पंखा. जापानीज पंखा. अरे उकडतय म्हणून त्या अंजलीने एसी लावलाय. तिला जाऊन काय सांगू, खूप गरम होतोय ना म्हणून माझ्या नवऱ्याने हा पंखा आणलाय. शोभा, त्या पंख्याने वारा घेऊन तर बघ, एसी सुद्धा फेल आहे याच्या समोर. त्या पंख्याने हो तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अरे काय पडपडतोस तू, कुठे एसी कुठे हा पंखा? 10 रुपयाला मिळतो मार्केटमध्ये. हा जर सगळ्यांना नेऊन दाखवला ना तर हसतील माझ्यावर. या पंख्याने वारा घेणार. बघितलंस ना शोभा, मस्त वारा लागतोय. शोभा मी म्हणालो होतो ना, थंडगार हवा येते. शोभा तुला आवडला ना? हो आवडला, आवडला काय, प्रचंड आवडला मला. म्हणजे हा पंखा घेऊन मी कुठेही जाऊ शकते. अंजेला दाखवून येते, मला माफ करून दाखवते. काय तिला सांगते आता, आण म्हणावा असा पंखा. गेला एसी 12 भावात. सम्या थोकड फुडू का तुझ? काहीतरी बोलतोय आपला, तुझ्या बिझनेस सारखा आहे माझा एसी. काहीतरी झालं असणार, काम चालू करतो. राहुल ऑफ करून ऑन कर. झालं चालू. ऑटोमॅटिक आहे ना. कसंही मग ते असं गर्मी वाढायला लागली का नाही, वातावरण थंड करायला असे ऑटोमॅटिक गिअर पडतात. तो गिअरचा आवाज होता. काय उपयोग आहे तुमच्या या गिअरवाल्या एसीचा? अंजे माझ्याकडे बघ काय. काय वहिनी, पंखा दाखवायला आलोय. होय काय तुम्ही पण, तुम्ही सांगा आमच्या या भारीतल्या एसी समोर तुमच्या पंख्याची काय विषद आहे का सांगा. रावळ्या हा साधा सुद्धा पंखा नाही आहे, जापानीज पंखा आहे. याच्या समोर ना तुझा एसी सुद्धा फेल आहे. वहिनी तुम्हाला थंड वारा या एसी मुळेच लागते, पंख्यामुळे नाही.